चैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 कुठलाही निर्णय विचार करून समजून उमजून घ्यायची मला सवय. जशी तुमची मर्जी. यावेळी तिचा पाठलाग करायचा नाही, तिला धमकी द्यायची नाही. ती मला काहीही करणार नाही, कारण कुसुम आत्याकडनं तुझ्या विषयाची जी माहिती तिला मिळत नाही ती माझ्याकडून मिळेल असं तिला वाटतंय. त्या म्हणत होत्या की त्या कदाचित सुलेखाला. श्रीराम श्रीराम. आधी मी बरेच दिवस झाले पाहतोय तू प्रियाच्या बोलण्याचा विचार न करता तिला रिॲक्ट होतोस. तू तिला समजून घेत नाहीस. फॉर एक्झाम्पल समजा यशवंतराव सरंजामेंनी तिला भेटायला बोलवलं आणि तिने तुझी परवानगी मागितली तर. ऑब्व्हियसली मी नाही देणार, कारण तिचं तिथे जाणं चुकीचं आहे. का म्हणजे ते धोकादायक आहे म्हणून. अच्छा, पण मग तू गेलास ते. माझी गोष्ट वेगळी होती, मला अभिमानचा पत्ता हवा होता. तिलाही जर सुलेखाचा पत्ता हवा असेल तर. सुलेखाचा पत्ता सरंजामेकडे असणार आहे का? त्याला जर तो माहिती असता तर त्यांनी ही सगळी सौदेबाजी आणि नाटकं केली असते. हेच पुन्हा म्हणजे ना. तर तू मला सांग, हा प्रश्न समजावाला होता की खरच? मी खरच असं म्हटलं तर काय करतोस? तिला फोन लावतोय, कारण मला माहितीये सुलेखा या एका नावासाठी मुन्ना काहीही करू शकते. आणि एकदा सरंजामेकडे समोरच्या नाड्या सापडल्या ना की तो कसं नाचवेल ना हे तुला मला वेगळं सांगायला नको. पण ती लगेच चाललेली नाही, पण ती कधीही जाईल. सुलेखा या एका नावासाठी ती केव्हाही जाईल. आधी मला एक सांग, सुलेखा या नावाचं एवढं वेळ घेऊन जीवाचा आटापिटा करून ती जर काही करते तर त्याला काहीतरी रिझन असेल ना. रिझन? पहिल्या दिवसापासून तिच्याबद्दल असलेला राग आणि संशय, यापलीकडे दुसरं काहीही कारण नाही. आणि म्हणूनच काहीही चुकीचं घडलं ना की तिला पहिल्यांदा सुलेखाच दिसते. हा तिचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाला नाही ना म्हणजे मिळवला. मला नाही पटत. क्षिप्रा गेल्यानंतर तिने तुला नाही तसं सांगितलं? काय पुरावे होते तिच्याकडे? सुलेखासाठी पूनम काकू घरी येऊन भांडली, घर विभागलं गेलं असत. तुम्हाला प्रियाबद्दल सांगतोयस, काही सेकंद सुलेखाच्या बाजूने विचार करून बघ. तिने काहीही केलेलं नसताना नुसती पळते. कोण आहे तिच्या बरोबर? कोणाला काही नाही आहे तिचं. मान्य, मला मान्य, पण आधी हे सगळं मांडणारा तूच का? म्हणजे जर तुझा मुद्दा बरोबर असेल ना तर मीच काय, सगळं जग मान्य करायला तयार. प्रॉब्लेम हा आहे की मुद्दे दोन्हीकडे आहेत, पण ऐकून घेणारा फक्त एकच बाजू ऐकून घेतोय. मला तुला दोष द्यायचा नाही आहे. प्रियाच्या बोलण्यावर कदाचित तुझा विश्वास नसेल, इट्स ओके. पण आधी प्रियाच्या या सगळ्या प्रयत्नांकडे फक्त एकदा डोळे उघडे ठेवून पहा.
कदाचित तुला तुझे प्रयत्न आठवले. बाळकाकाच्या खुनाच्या केससाठी तू केलेले प्रयत्न फक्त एकदा. बाहुली आजोबा या. काय ग झोपली नाहीस ती अजून? सगळेजण झोपायची वाट बघत होते, म्हणजे मला तुमच्याशी शांतपणे बोलता येईल. काय एवढं बोलायचं आहे तुला? आजोबा, निखिलचं अर्धवट राहिलेलं मिशन मी पूर्ण करायचं ठरवलंय. मला माहितीये तुमच्या मनात आलं असेल की जी गोष्ट निखिलला नाही जमली ती मला जमेल. नाही, असं अजिबात नाही. चुकीचा विचार करतेस. उलट मला अभिमान वाटतो तुझा. पण काळजी देखील वाटते हो. मला मान्य आहे आजोबा, ही गोष्ट सोपी नाहीच आहे. पण जर टप्प्याटप्प्याने आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून केल्या तर तितके कठीण सुद्धा नाही आहे. आणि म्हणूनच मी काही टप्पे ठरवले. कसले टप्पे बाहुली? आजोबा, ज्या ज्या टप्प्यांवरून निखिल पुढे गेला त्या सगळ्या टप्प्यांवरनं मी पुढे जाणार आहे. आणि म्हणूनच माझा पहिला टप्पा असणार आहे मनीषाची आई. एकदा विक्रांत त्यांना वाड्यावर घेऊन आला होता. हो, पण नंतर विक्रांतच बेपत्ता झाल्यामुळे त्या भेटीतून पुढे काहीच माहिती निघू शकली नाही. मनीषाची आई झाली की मग मी सुलेखाचा कॉलेजपासूनचा इतिहास खणून काढणार आहे. आजोबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, निखिल माझ्या स्वप्नात आला होता आणि त्याने मला काय प्रश्न विचारला होता? हो, माझ्या वेळी पार्वती आजी का आली नाही या त्याचा प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझा हा शोध आहे आजोबा. आज निखिल नसला तरी त्याच्या मिशनच्या रूपाने तो आपल्या सगळ्यांबरोबर आहेच. आणि त्याच्यावेळी पार्वती आजी नसली तरी आज जर ती माझ्याबरोबर असणार असेल तर इनडायरेक्टली ती त्याच्या मिशनमध्ये सुद्धा आहेच ना. हुशार आहेस. मग आता निखिल पुन्हा स्वप्नात आला ना तर सांग त्याला, म्हणावं निर्धास्त राहा, यावेळी तुझं मिशन नक्की पूर्ण होणार आहे. पण बाहुली, तू एकटी करणार हे सगळं? आजोबा, या मिशन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बाबांचा सपोर्ट आहे. आणि शिवाय
स्वप्नील सुद्धा आहे माझ्या बरोबर मदतीला. आणि आदिनाथ आजोबा, दादाला मी ही गोष्ट सांगितलीच नाहीये, म्हणजे माझी हिम्मतच होत नाही. तू जरी म्हणाला की तो माझ्या बाजूनी असेल, तरी तुम्हाला माहितीये ना आम्हा दोघांची विचार करण्याची पद्धत इतकी वेगळी आहे की माझं सगळं त्याला पटेलच का नाही असा विचार येतो मनात. मी बोलतो त्याच्याशी. नको आजोबा, माझ्यासाठी कोणी त्याच्याशी बोलावं हे मला नाही आवडणार. त्याला जेव्हा वाटेल पटेल तेव्हा दादा स्वतःहून माझ्या बरोबर येईल. तू नक्की यशस्वी होशील, काळजी करू नकोस. श्रीराम श्रीराम. सुलेखा या नावाचं एवढं वेड घेऊन जीवाचा आटापिटा करून ती जर काही करते तर त्याला काहीतरी रिझन असेल ना. कोण आहे तिच्या बरोबर? कोणाला काही नाही आहे तिचं. मान्य, मला मान्य आहे, पण आधी हे सगळं मांडणारा तूच का? प्रियाच्या बोलण्यावर कदाचित तुझा विश्वास नसेल, इट्स ओके. पण आधी प्रियाच्या या सगळ्या प्रयत्नांकडे फक्त एकदा डोळे उघडे ठेवून पहा. प्रत्येकाच्या वागण्यामागे काहीतरी कारण असतं. त्या कारणाकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टिकोन त्या त्या माणसाच्या मनावर असेल. जसं मुन्नाच्या वागण्यामागे तिच्या आरोपांमागे सुद्धा कारण असणार. मी खरंच तिच्याकडे दुर्लक्ष तर नाही ना केलं, अगदी पहिल्यापासून विचार केला तर सुरुवातीपासूनच मुन्नाला सुलेखा आवडली नव्हती. तेव्हाचं कारण काय असेल? धरून चालू की कधी कधी एखाद्या माणसाविषयी पूर्वग्रह दूषित वातावरण मनात तयार होत. पहिलं इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन ठरत. पण हे इम्प्रेशन बदलूही शकतं. पण मग सुलेखाच्या बाबतीतलं तिचं इम्प्रेशन तसंच का राहिलं असेल? शुभ्राशी लग्न झालं आणि नंतर मुन्नाचे आरोप वाढत गेले का? मुन्ना उगाचच नाही बोलणार असं म्हटलं तरी तिने केलेला कुठलाही सुलेखावरचा आरोप ते सिद्ध नाही करू शकले. आणि तरीही घरातल्या कोणाचीही पर्वा न करता ती तितक्याच ठामपणे आरोप करत राहिली कितीही सहानुभूतीपूर्वक विचार करायचा विचार केला तरी मला तिचं बोलणं एक कल्ली का वाटत? सुलेखाविषयी माझ्या मनात असलेलं गिल्ट तर कारणीभूत नसेल. काही झालं तरी एक गोष्ट आज जाणवते, ते म्हणजे यापुढे तिच्या बोलण्याचा आपली जागा सोडून विचार करायला हवा आणि याचं प्रमुख कारण म्हणजे यशवंतरावांचं माझ्यानंतर मुन्ना समोरचं आमंत्रण.
सुलेखा संबंधीचं तिचं बोलणं कोणी घरात ऐकून घेत नसेल तर याच गोष्टीचा फायदा उठवला जाऊ शकतो. आणि नंतर यशवंतराव त्यात कोणतीही चूक करणार नाही आणि त्यानंतर घरात जे सुरू होईल त्याला मुन्नाच्या बोलण्याकडे केलेलं दुर्लक्ष जबाबदार असेल. हॅलो प्रियाताई, नमस्कार. मी तुम्हाला किती वेळा सांगू की मला नका बोलू त्याविषयी. मी तुम्हाला वेगळ्याच गोष्टीविषयी सांगायला फोन केलाय, विचारायला नाही. प्रियाताई, ज्या अर्थी तुम्ही फोन ठेवला नाहीत त्या अर्थी मी काय सांगतो हे ऐकायची तुमची इच्छा नक्की आहे तर हे बघा, मी गोष्ट सुलेखा बद्दल आहे. सुलेखाला वसईच्या वाड्याजवळ माझ्या माणसाने एका म्हाताऱ्याबरोबर पाहिलंय. म्हाताऱ्या माणसाबरोबर आमच्या वसईच्या वाड्याजवळ? हो. आणि तो म्हातारा कोण हे शोधायला माझ्या माणसांना वेळ लागणार नाही. आणि एकदा तो हाती सापडला तर सुलेखाबद्दल कसं आणि काय विचारून घ्यायचं हे माझ्या माणसांना व्यवस्थित माहिती आहे. फोन एवढ्यासाठीच केला की वसईच्या वाड्यावर तुमचे आजोबा असतात अशी बातमी कानावर आली आहे. तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे ताई. आम्ही त्यांना विचारायच्या अगोदर तुम्ही त्यांना विचारलं तर ते बरं होईल, नाही का? उगाच आमच्यामुळे कुणा शास्त्र्यावर शस्त्र उचलायची वेळ येऊ नये म्हणून. एक मिनिट. एक तर तुम्हाला मिळालेली ही माहिती खोटी आहे किंवा तुम्ही ती मला मुद्दाम देताय, कारण आत्ता सुद्धा माझे आजोबा आमच्या घरात आहेत. मग वाड्यावर असलेले कोण आहेत? सोपान आजोबा. कोण आहेत हे? हे बघा, सांगायचं नसेल तर नका सांगू, पण सुलेखापर्यंत पोचायला जे करायला लागेल ते आम्ही करणारच. आणि इमानदारीत सांगतोय, आम्ही त्यांना विचारायच्या अगोदर तुम्ही विचारलं तर ते बरं होईल. आणि आता कोणी पहिलं विचारायचं ते तुम्ही ठरवा. परत मी तुम्हाला फोन करणार नाही. हॅलो ममा, प्रिया बोलते. बोल प्रिया. ममा, काल बोलताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली. परमेश्वर म्हणजे यशवंतराव सरंजामेचा माणूस सरंजामेला भेट म्हणून माझ्या मागे लागलाय. त्याचा आत्तासुद्धा फोन येऊन गेला आणि तुम्हाला माहिती आहे तो काय म्हणाला? तो म्हणाला की त्यांनी सुलेखाला आमच्या वसईच्या वाड्याजवळ एका म्हाताऱ्या माणसासोबत पाहिलं. बघ, पटलं ना तुला मी काय म्हणते ते? नक्कीच ममा, पण मला असा प्रश्न पडलाय की सुलेखा हे सगळं एकटी नाही करू शकणार ना, म्हणजे तिच्या सोबत नक्कीच कोणीतरी असणार. पण मग हे सोपान काका असतील? सोपान काका की काय मला माहीत नाही, पण प्रिया तुला एक सांगते, तिला जर तुझ्यावर हल्ला करायचा असेल ना तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते. म्हणून सांगते, सावध राहा आणि या गोष्टीची माहिती सगळ्यांना सांग. हो ममा, ही माहिती मी सगळ्यांना देईन, पण सुलेखाच्या या पुढच्या प्रयत्नांवर लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला हवं. कळलं ना, मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. नाही ममा, त्यामुळे तुम्ही सुद्धा अडचणीत येऊ शकता. ममा,
मला एक सांगा, सुलेखा सगळ्यांसमोर यायला का घाबरते? अशी कोण व्यक्ती आहे जिची तिला भीती वाटते? कोण? विक्रांत? यशवंतराव? अभिमान का परमेश्वर? ममा, यशवंतराव सरंजामेंना भेटण्याचं मला दिलेलं आमंत्रण हे जर सुलेखासाठीच असेल आणि तिचा पत्ता जर मीच त्यांना दिला तर? परमेश्वरशी आता बोलायलाच हवं. आणि त्याला जर सुलेखाचा पत्ता एवढीच माहिती हवी असेल तर मग सुलेखा अडकलीच म्हणून समजा. ममा, आता तुम्ही एक काम करा, काहीही झालं तरी सुलेखाला कुठल्याही परिस्थितीत घर सोडून जाऊ देऊ नका. ठीक आहे, बाय ममा, टेक केअर.